नमस्ते फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल स्टडी करणार आहोत. या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या संदर्भात तीन प्रॉपर्टी स्टडी केलेल्या होत्या. आता आपण रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स या संदर्भात चौथी प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत, आणि त्या प्रॉपर्टीचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मित्रांनो, थेरमचं स्टेटमेंट मी अगोदरच इथे लिहिलेलं आहे. काय आहे स्टेटमेंट बघा. वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. तर आता या स्टेटमेंटवरून आपल्याला डायग्राम काढावा लागेल. तर काय काढायचं आहे डायग्राममध्ये बघा. टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सिमिलर ट्रायंगलच्या डायग्राम आपल्याला काढायचे आहेत. समजा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल पी क्यू आर. आता या डायग्रॅमवरून आपल्याला गिवन लिहायचं आहे. गिवन काय दिलेले आहे आपल्याला? दोन ट्रायंगल्स सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. देन टू प्रूव काय प्रूव करायचं आहे बघा. द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. रेशियो ऑफ एरियाज ऑफ these triangles, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to ratio of the square of their corresponding sides, AB square upon PQ square. other sides upon ratio लिहू शकतो. बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर अँड ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. तर एरियाशी रिलेटेड एक्झाम्पल आहे. मग एरियासाठी आपल्याला काय आवश्यक असतं? बेस अँड हाईट ऑफ द ट्रायंगल. मग बेस दिलेला आहे, आपल्याला हाईट ड्रॉ करावी लागेल. डायग्रॅममध्ये आपल्याला बदल करावा लागेल. तो बदल आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहोत. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन करायचे बघा. अल्टिट्यूड्स आपल्याला काढावे लागतील. ड्रॉ सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. ड्रॉ सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. हेच आपण आता कन्स्ट्रक्शनमध्ये लिहूया. सेगमेंट सॉरी ड्रॉ सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू साइड बी सी. सेगमेंट पी एस इज परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर. देन प्रूफ. तर हे स्टेटमेंट प्रूव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आपल्याला दोन ट्रायंगल्स सिमिलर दिलेले आहेत. सिमिलर ट्रायंगलची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे.
इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देयर साइड्स आर इन प्रोपोर्शन एंड देयर एंगल्स आर इन कॉन्ग्रुएंट. अल्सो आपल्याला काय यूज करावं लागेल, आपल्याला रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काढायचं आहे. मग ज्या आपण सुरुवातीला रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलच्या प्रॉपर्टी बघितलेल्या होत्या, त्या प्रॉपर्टींचा आपल्याला इथे यूज करावा लागेल. तर आपण गिवनपासून स्टार्ट करूया. ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर गिवन अँड देअर फॉर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. याला आपण स्टेटमेंट नंबर वन म्हणूया. हे स्टेटमेंट आपल्याला पुढे लागणार आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन अँड अँगल. ट्रायंगल सिमिलर, त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. आता आपल्याला इथे सगळे अँगल्स दाखवण्याची आवश्यकता नाही आहे. मग एकतर आपण बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू दाखवू शकतो किंवा सी इज कॉन्ग्रुएंट टू आर दाखवू शकतो. आपल्याला एकच अँगलची गरज आहे. मग आपण काय करूया, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, हाच अँगल आपण घेऊया. मग काय लिहिता येईल बघा, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, याला स्टेटमेंट नंबर टू म्हणा. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे जे दोन ट्रायंगल्स आपल्याला इथे मिळालेले आहेत, बघा मी त्यांना शेडेड करतो. हे दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. या दोन ट्रायंगलचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, याचे दोन अँगल्स याच्या दोन अँगल्सशी कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवता येतील. आपण आता हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवूया. नाउ इन ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल पी एस आर, अँगल ए डी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एस आर बिकॉज ईच अँगल इज 90 डिग्री. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू आर, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर प्रूव्ड इन स्टेटमेंट नंबर टू फ्रॉम टू. टू टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफोर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देअरफोर ट्रायंगल ए डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी एस आर बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगल सिमिलर, देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन, देअरफोर ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू सी डी अपॉन आर एस इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर, ए सी अपॉन पी आर. से स्टेटमेंट नंबर थ्री, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. आता स्टेटमेंट वन आणि थ्री जर आपण कंपेअर केले तर आपल्याला काय दिसतंय बघा, इथे ए सी इज इक्वल टू दोन रेशिओत आहेत, ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू दोन रेशिओत आहेत, आणि इथे ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू दोन रेशिओ आहेत. म्हणजेच हे तीन रेशिओ आणि हे दोन रेशिओ असे चार रेशिओ आपल्याला, पाच रेशिओ आपल्याला इक्वल लिहिता येतील. मग आपण असं लिहूया, फ्रॉम वन अँड थ्री वी गेट ए डी अपॉन पी एस
इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू सी डी अपॉन आर एस ही अपन लिखू शकतो, पण आपल्याला या रेशिओची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे आपण फक्त एवढेच रेशिओ लिहूयात, याला आपण स्टेटमेंट नंबर 4 म्हणूया. आता दिलेल्या माहितीपासून सुरुवात करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत, परंतु आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशिओची प्रॉपर्टी यूज करावी लागेल. मग सुरुवातीला आपण ज्या रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल संदर्भात ज्या तीन प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत, त्यापैकी एक प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. मग कोणती प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करता येईल? तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, दोन ट्रायंगलचे बेसेस डिफरंट आहेत, दोन ट्रायंगलच्या हाईट डिफरंट आहेत. मग आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल? तर येस, आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी यूज करता येईल. मग आपण फर्स्ट प्रॉपर्टीचा वापर करूया, नाव एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. काय रिझन लिहायचं? ट्रायंगल्स ऑफ डिफरंट बेसेस अँड डिफरंट हाईट्स, ट्रायंगल्स ऑफ डिफरंट बेसेस अँड डिफरंट हाईट्स. द नेक्स्ट स्टेपला आपण या बेसेसचा रेशिओ आणि हाईटचा रेशिओ सेपरेट लिहूया. बी सी अपॉन क्यू आर इंटू ए डी अपॉन पी एस. आता या ए डी अपॉन पी एसला आपल्याला रिप्लेस करता येईल या रेशिओने, या रेशिओने किंवा या रेशिओने. मग फ्रॉम 4 ए डी अपॉन पी एसला बी सी अपॉन क्यू आरने आपण रिप्लेस करूया. मग आपण असं लिहूया, बी सी अपॉन क्यू आर इंटू बी सी अपॉन क्यू आर फ्रॉम स्टेटमेंट नंबर 4, ओके, इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. आता बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू आहे, ए सी अपॉन पी आर आहे, म्हणजेच आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू आपल्याला ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर असंही लिहिता येईल आपल्याला. म्हणून आपण असं लिहूया, देअरफोर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर फ्रॉम 1, ओके. तर अशा प्रकारे हे हा थेरम आपण आता इथे प्रूव्ह केलेला आहे. हेन्स द थेरम इज प्रूव्ड तर मित्रांनो, हा थेरम आपल्याला केव्हा यूज करायचा आहे? जेव्हा आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विचारलं असेल आणि जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तेव्हा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स असं आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. किंवा जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर दिलेले असतील आणि एरियाशी रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता
तीन तर जर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम जर विचारला तर काय करायचं? जर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम विचारला तर दोन कोणतेही दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे, किंवा एरियासाठी सिम्बॉल यूज करायचा आहे, साईडसाठी सिम्बॉल यूज करायचा आहे, आणि हा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. मग समजा ए वन ए टू बी द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स अँड एस वन एस टू आर देअर करस्पॉन्डिंग साईड्स, देन ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. तर अशा प्रकारे वर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल. आता इथे आपण आणखीन या स्टेटमेंटच्या प्रूफमध्ये आपल्याला इथे एक स्टेटमेंट मिळालेलं आहे, आणि हे स्टेटमेंट म्हणजे एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. काय स्टेटमेंट आहे बघा? हे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत, त्यांच्या साईड प्रपोर्शनमध्ये आहेत, आणि त्यांच्या अल्टिट्यूडसुद्धा इन प्रपोर्शनमध्ये आहेत. मग काय म्हणता येईल आपल्याला? साईड्स अँड अल्टिट्यूड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड्स आणि त्यांच्या हाईट्स या प्रोपोर्शनमध्ये असतात. मग आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला असं बदल करता येईल, इथे आपल्याला पुढे असंही लिहिता येईल ए डी स्क्वेअर अपॉन पी एस स्क्वेअर. रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स और करस्पॉन्डिंग अल्टिट्यूड्स. मग जर वर्ड प्रॉब्लेम आला आणि दोन ट्रायंगलचे अल्टिट्यूड एच वन एच टू असतील, हाईट एच वन एच टू असतील, तर आपण वर्ड प्रॉब्लेममध्ये हा फॉर्म्युला असं लिहू शकतो एच वन स्क्वेअर अपॉन एच टू स्क्वेअर. तर अशा प्रकारे ही प्रॉपर्टी हाईटच्या रिलेटेड जी आहे ती सुद्धा लक्षात ठेवा. त्यावरून सुद्धा आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही प्रॉपर्टी समजली असेल तर पुन्हा एकदा रीड करून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये ती लिहून काढा. थँक्यू.